आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा आणि राहा अपडेट. गेल्या 9 वर्षापासून आमदार मी जेव्हा जिथं जेव्हा जेव्हा अधिवेशनाला गेलो तेव्हा हे सोनार मामा दिसले नाही असं मला एकही अधिवेशन केलं नाही. आणि त्या ठिकाणी टोपीवाला मामा त्यांच्यावर घोष वाटते आणि त्याच्यावर त्यांनी कंप्लीट केलेलं आहे किती छापलं आहे मला माहित नाही पण टोपी कधी उतरत. या सगळ्या टोप्या पण मला आज सांगताना आनंद होतोय की तुम्ही देखील 10-15 वर्ष झालं सोनार बाबांच्या बरोबरच अनेक शिक्षक संघर्ष करत होते आणि आतापर्यंत आलेल्या सगळ्या सरकारांनी त्यांना फक्त चुना लावण्याचं काम केलं. पण मी मनापासून अभिनंदन करेल या राज्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांचं, या राज्यातल्या दोघेही उपमुख्यमंत्री महोदयांचं आणि या राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय केसरकर साहेबांचं मनापासून अभिनंदन करेल की प्रचंड अडचणीत सापडलेला 2005 नंतरचा जो काही हा शिक्षक पात्र होता की तो अनेक वर्षापासून मागण्या करत असताना सुद्धा त्याच्या मागण्या होत नव्हत्या. आणि म्हणून आम्ही रिटायरमेंट नंतर नेमकं काय करायचं, आमचा उदरनिर्वाह नेमका कसा होईल या विवंचनेत सापडलेला या महाराष्ट्रातला संपूर्ण शिक्षक बांधव आज त्यांनी अत्यंत मनमोकळेपणाने श्वास सोडलेला आहे त्यांचं अभिनंदन माननीय सोनार बाबांनी या ठिकाणी केलेलं आहे. आज जवळपास मला वाटतं पाचोरा आणि भडगाव तालुक्यातले 2500 शिक्षक या 2005 पूर्वीच्या जाहिरातीच्या कचाट्यातून सुटलेला आहे, त्यांचं पेन्शन हे भविष्यात चालू होणार आहे. त्याच्यामुळे आता खऱ्या अर्थाने सोनार मामा आणि त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या सगळ्या लोकांना या ठिकाणी न्याय मिळालेला आहे. त्याच्यामुळे आता खरं म्हणजे सोनार मामा आता तुम्ही काहीतरी नाही आमच्यासाठी ठेवला पाहिजे. नाही नाही ठेव नाही आमच्यासाठी आता आता 2000 यांची शेपूट कधीच थांबली आता यांच्यासाठी म्हणजे 2012 नंतर पाच नंतर अप्पा आता एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होईपर्यंत म्हणजे 5 पासून 24 पर्यंत हा विषय झाला. आता पुणे किशोरप्पा मुख्यमंत्री झाला 5 नंतर झाल्या. ओके ओके तुम्ही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.